हॉकी इंडिया तर्फे ही राष्ट्रीय स्तरावरील ही टूर्नामेंट आहे आणि सेमी फायनल या ठिकाणी चालू आहे. आपण या अनुषंगाने सन्माननीय भोरे सर ना मनोज भोरे सर यांच्याशी बोलतो आपण. मी प्रश्न करतो. नमस्कार सर. सर आज ही जी टूर्नामेंट आहे त्या संदर्भात काय माहिती सांगा. ही पाचवी हॉकी इंडियातर्फे सिनियर राष्ट्रीय स्पर्धा होत आहे. ही आता ही सेमीफायनल चालू आहे बी डिव्हिजनची. नामदारी रवी वर्सेस चंदीगड याची पहिली एक सेमीफायनल झाली. त्याच्यामध्ये पटियाळांनी पहिली मॅच जिंकली हिमाचलच्या विरुद्ध. उद्या 3:30 वाजता सेमीफायनल होत आहे. 16 तारखेपासून ए डिव्हिजन सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये 20 संघ आहेत आणि देशातले टॉप संघ एअर इंडिया, रेल्वेज, सर्व्हिसेस, महाराष्ट्र पण ए डिव्हिजन मध्ये आहे आणि असे 28 तारखेपर्यंत हे गेम चालणार आहेत आणि 28 फायनल्स आहे. सर ह्याच्यामध्ये जे खेळाडूंच्या राहण्याची सोय वगैरे कशा संदर्भात आहे. बालेवाडी शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये चांगलं हॉस्टेल बांधलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळे संघ हॉस्टेलमध्ये राहत आहेत. आणि याच्यामध्ये सर स्पॉन्सरशिपची कुणा कशा पद्धतीने. अजूनपर्यंत काही स्पॉन्सर नाही. हॉकी इंडियाने आम्हाला ग्रँट दिलेला आहे. त्या ग्रँटने काम चालू झालं आणि अजून काही स्पॉन्सर नाही. स्पॉन्सरचे आम्ही सगळ्यांना पत्र दिलेलं आहे पण मार्च एंडिंगमुळे जरा काय अडचण झालेली आहे. आमची अपेक्षा आहे की संपूपर्यंत आम्हाला काही ना काही स्पॉन्सर मिळतील. सर तुम्ही ही खूप चांगल्या दर्जाची या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी ठेवलेली आहे आणि त्याचा खर्च नाही म्हटलं तरी 2-3 लाखापर्यंत जाऊ शकेल. तर ह्या दृष्टिकोनातून मग हे खर्चाचं बजेट साधारण किती नियोजन केलेलं आहे. आमच्या रीतीने हे 60 ते 75 लाखापर्यंत बजेट काढलेलं आहे. कारण नुसतं राहायची आहे खायची व्यवस्था नाही आहे पण याच्यामध्ये खेळाडूंना स्टेशनवर इथं आणपर्यंत परत सोडणं आहे. मग बाकी ॲडव्हर्टाईजचा खर्च आहे, जे तुम्ही शाव्यांना बांधलाय त्याचा खर्च आहे, बाकी प्यायचं पाणी आहे, बाकी व्यवस्था आहे. आमची जी ऑर्गनायझिंग टीम आहे, ट्रान्सपोर्ट आहे, ॲडव्हर्टायझिंग आहे, बाकी खूप काही खर्च आहे. सर ही जी टूर्नामेंट आहे आता बी डिव्हिजनची, तर त्या अनुषंगाने ह्याचं कॅलिब्रेशन जे आहे या ऑलिम्पिकशी संबंधित किंवा एशियन गेम्सशी किंवा इतर काय, तर ते कशी निवड होणं किंवा काय त्याच्याबद्दल काय सांगता. इथं बीपी गोविंदा जे आमच्या हॉकीचे टॉप खेळाडू होते ते हॉकीचे चेअरमॅन आहेत सिलेक्शन कमिटीचे. ते इथं पहिल्यांदा हजर आहेत. ते बघत आहे ते कोणता खेळाडू चांगला आहे काय नाही आणि त्याच्याप्रमाणे ते टीम मुलं शॉर्टलिस्ट करतील बी मध्ये आणि ए मध्ये आणि मग हे लोक इंडिया कॅम्प मध्ये येतील. उद्या हॉकीचा जो नवीन कोच आहे पॉल व्हॅनस तो उद्या इथे येत आहे. तो पण बघणार आहे की खेळाडू काय कसे आहेत, काय काय नाही, काय चाललंय आणि तो इथं 22 तारखेपर्यंत असणार आहे. ह्याच्याबरोबर हॉकी इंडियाचे जे प्रतिनिधी आहेत त्याच्यापैकी कोण येणार. हॉकी इंडिया लिस्ट आली नाही प्रतिनिधी, पण एक प्रतिनिधी ऑलरेडी इथं आलेला आहे जो खेळाडूंचे सर्टिफिकेटचं काम बघत आहे. मी पण हॉकी इंडियाचा पदाधिकारी आहे आणि बाकी अजून ए डिव्हिजनला अनेक लोक येतील. सर हे आंतरराष्ट्रीय लेवलला जी काही मानांकन आहे किंवा आंतरराष्ट्रीय लेवलचे जे खेळाडू आहेत तर त्याच्यापैकी कुणाला बोलवलं की जेणेकरून आपल्यामध्ये काय बदल किंवा प्रगती करू शकेल अशा पद्धतीने काय. आता जे आमचे नवीन कोच आहेत ते पण नवीन नेदरलँडचे कोच आहेत पॉल व्हॅनस ते येत आहेत. पण आमचा पण प्रयत्न चालू आहे की जे भारतातले आता जी टीम आलेली आहे मलेशियावरनं त्यातले काही प्रमुख खेळाडू आहेत ॲटलिस्ट गेस्ट म्हणून तरी येतील. जुगराज सिंग मी बोललो आहे तो येत आहे फायनल्सला. त्याचप्रमाणे आपला दिलीप टर्की येणार आहे, ज्या एरोना टीम घेऊन धनराज पिल्ले येणार आहे, असे अनेक ऑलिम्पियन इथं आलेले आहेत. दिदार सिंग आहे इथं, संजीव कुमार आहे, आमचे खूप स्वतःचे विक्रम पिल्ले आहेत, अजित लाकडा आहे, अनेक ऑलिम्पियन इथे येणार आहेत. सर आता हे जे खूप पॉलीग्रास लेवलचं आर्टिफिशियल असं हे ग्रास आहे खूप सुंदर आहे, त्याची नियोज खूपच ग्रीनरी या ठिकाणी दिसते, तर सर्वसामान्यांच्या इन्व्हॉल्वमेंट संदर्भात तुम्ही काय नियोजन केले की कशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांना याच्यामध्ये सहभाग घेता येईल प्रेक्षक ॲज अ प्रेक्षक म्हणून.
आता इथं मीडियाने आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. रोज पेपरला चांगली बातमी येत आहेत, फोटो येत आहेत, आणि आम्ही ते बघूनच आम्ही हे केलं की इथं गॅलरी केली तर लोक येतील बघायला. आज चांगला क्राऊड, चांगला प्रतिसाद आलेला आहे आणि माझी अपेक्षा आहे की इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा टॉप टीम खेळतील आणि चांगले चांगले प्लेयर येतील तर 100% लोक येतील हे बघायला. सर, जे पिंपरी चिंचवडला पॉलीग्रास आहे त्याचबरोबर खडकी एरियामध्ये सुद्धा चांगल्या दर्जाचा खेळ होतो, तर सर एक ऑफिशियली निमंत्रण म्हणून असं काय पाठवलेलं आहे का त्या विभागीय? ऑफिशियल निमंत्रण आम्ही असं कोणाला दिलं नाही आहे, पण पेपरद्वारे सगळं चाललेलं आहे. पण आता आमची अपेक्षा आहे की आम्ही जे आमचे क्लब्स आहेत त्यांना कळवून बाकी आमचे ऑफिसर लोक सगळं सांगत आहेत सगळ्यांना आणि मीडिया कव्हरेज चांगलं होत आहे. मला अपेक्षा आहे की लोक 100% येतील खेळायला, नवीन नवीन सिनियर खेळाडू येतील, तसं तसं इथं गर्दी वाढेल. सर, जे काही सिनियर खेळाडू येतील आणि लोकल लेवलची जे काही खेळाडू आहेत त्यांचं एकमेकांशी संवाद साधण्याची प्रक्रिया काय घडवलेली आहे? अजून असं काही केलेलं नाही म्हणजे असा संवाद साधण्याची प्रक्रिया घडलेली नाही, अजून घडलेली नाही. याच्यामध्ये आता तुम्ही क्रीडा प्रबोधिनी जी महाराष्ट्र सरकारची इथं प्रबोधिनी आहे, तर त्याच्यातल्या खेळाडूंचं काय इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये घेतलेलं आहे? क्रीडा प्रबोधिनीचा फुल साथ आहे आम्हाला इथं. आता क्रीडा प्रबोधिनी अनेक खेळाडू आमच्या टीम मध्ये आहेत, ज्युनियर मध्ये आहे, सिनियर मध्ये आहे, सब ज्युनियर मध्ये आहे, आणि ते त्यांच्याशिवाय तर काय होऊ शकत नाही. जो आमचा महाराष्ट्र कोच अजित लागेल तो पण क्रीडा प्रबोधिनीचा आहे आणि अनेक खेळाडू याच्यात सहभागी आहेत आणि क्रीडा प्रबोधिनीचे प्रिन्सिपल आहे सुहास पाटील आणि बाकी इतर अधिकारी आहेत, त्यांनी आम्हाला फुल प्रोत्साहन दिलेलं आहे स्पर्धा भरण्यासाठी. दुर्दैवाने कमिशनर होते आपले बुगारे साहेब, त्यांची बदली झालेली आहे, ते त्यांनी खूप पुढा पुढाकार घेतला होता की ही स्पर्धा चांगली झाली पाहिजे आणि काही काही झालं तरी चांगलं काम झालं पाहिजे. आता त्यांची बदली झालेली आहे तरी त्यांची साथ आहे आपल्याला. धन्यवाद सर, या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला आपण माहिती दिली, इंटरव्ह्यू दिला, वेळ दिला, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.